पुन्हा येऊन मी मानसी हिरा रवींद्र बाणे दिवा उपासना केंद्रातून बोलते. या लॉकडाऊनमध्ये तर विशेष अनुभव सांगायचा, माझ्या मिस्टरांची नोकरी गेली, जवळजवळ 2.5 वर्ष नोकरी नाही अशा अवस्थेमध्ये 7 महिने आम्ही आमच्या गावी राहायला गेलो. मुलीची शाळाही चालू नव्हती आणि मी स्वतः ट्युशन टीचर आहे. पण विषय असा झाला की या लॉकडाऊनमध्ये शाळा ऑनलाईन असल्यामुळे आणि बंदच होत्या, त्याच्यामुळे शिक्षण तर बंदच झालेलं, त्याच्यामुळे माझ्याकडे ट्युशनला पण मुलंही नव्हती आणि अशी परिस्थिती झाली, त्यांची नोकरी नाही आणि माझंही काही उत्पन्न नाही. माझा मुलगा वर्क फ्रॉम हाऊस वरच्यामधनं काम करत असल्यामुळे त्याला थोडंफार 7-8 हजार रुपयेच पेमेंट मिळायचं, या सगळ्यामध्ये हे भागणं शक्यच नव्हतं. म्हणून आम्ही गावी जाऊन राहिलो. 7 महिन्यानंतर जेव्हा शाळा सुरू झाल्या म्हणजे ऑनलाईन असं, त्यावेळेला मग आम्ही जून महिन्यामध्ये इथे आलो. आणि जून महिन्यामध्ये आल्याच्या नंतर ज्यावेळेला शाळा सुरू असायच्या त्यावेळेला मला चांगले 8-10 पर्यंत इन्कम होत असायचं आणि व्यवस्थित माझ्या मुलीचं शिक्षण म्हणा किंवा इतर कसले खर्च व्यवस्थित भागले जायचे. आणि इथे आल्याच्या नंतर मी बापूंना तेच म्हटलं की बापू आम्ही आता काय करणार, माझ्याकडे तर काहीच साधन नाही आहे, मुलंही मला मिळत नाही आहे ट्युशनसाठी. पण माझ्या बापूंना माझी काळजी होती, त्यांनी त्याही परिस्थितीत मला एवढे शिक्षणाला मुलं आणून दिली ट्युशनसाठी की संपूर्ण सकाळचा वेळ आणि दुपारच्या वेळामध्ये मला कोणच नव्हतं अशा वेळेला, मग त्याही वेळेला मला कोण मिळत नव्हतं. पण अशा वेळेला अचानक एका ठिकाणाहून मला सांगितलं की तुम्ही घरी माझ्या मुलाला शिकवायला याल का, मग म्हटलं चालेल. आणि त्या बाईने मला ज्या 4 मुलांच्या शिकवण्या किंवा 4-5 मुलांच्या शिकवण्या करून जेवढे पैसे मला मिळणार असते तेवढे पैसे एका मुलाच्या शिकवणीमधनं मिळू लागले. म्हणजे माझं 8-10 हजाराचं इन्कम जे माझं सुरुवातीचं होतं ते माझ्या बापुऱ्याने मला तसंच दिलं. आणि माझे ह्या लॉकडाऊनमधले सगळे दिवस अगदी व्यवस्थित गेले. आता माझ्या मुलीची शाळाही सुरू झाली, पण त्याही संदर्भात जितके म्हणून मला काही अडचणी आल्या त्या सगळ्या अडचणी शिक्षणाच्या संदर्भातल्या पैशाच्या संदर्भातल्या माझ्या बापुऱ्यांनी दूर केल्या आणि माझं सगळं व्यवस्थित सुरू ठेवलं. अशी त्यांनी माझ्यावर खूप कृपा केलेली आहे. मी सांगू तितके प्रसंग कमी आहेत, आजारपणात म्हणा कसल्याही गोष्टीत म्हणा, माझा बापुऱ्या मला कधीही टाकत नाही. प्रत्येक वेळेला त्यांनी मला सहाय्य करून कृपा करून माझे सगळे प्रसंग निरसन केलेले आहेत.